मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 वर्षीय शाळकरी मुलीने जेव्हा घरी जाण्यासाठी ऑटो भाड्याने घेतली त्यावेळी मध्येच धक्कादायक प्रकार घडला. पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला सबस्क्राईब करा, अपडेट रहा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार मुलीने शुक्रवारी संध्याकाळी घरी जाण्यासाठी ऑटो रिक्षा भाड्याने घेतली. दहिसरला राहणारा आरोपी साव याने दहिसर पश्चिम आनंदनगर मेट्रो स्टेशन रोडवरून या मुलीला घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेला त्याने अचानक गाडी थांबवली. शाळकरी विद्यार्थीने काय बोलणार तोच रिक्षा चालक मागे आला आणि त्यानंतर तिने तिचे चुंबन घेतले, मिठी मारली आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. पोलिसांनी सांगितले त्यानंतर त्याने तिला तिच्या इच्छित स्थानी सोडले. घडल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि तिने याबद्दल कोणालाही काहीच सांगितलं नाही. मात्र ती सामान्यपणे वागत नाही आणि अस्वस्थ असल्याचं पाहून तिच्या पालकांना काहीतरी चुकल्याचं जाणवलं आणि त्यांनी तिला विश्वासात घेत विचारलं की काय झालं. त्यानंतर तिने या घटनेबद्दल तिच्या पालकांना सर्व काही सांगितलं, ज्यांनी नंतर पोलिसांशी संपर्क साधला. दहिसर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि मंगळवारी रात्री सावला त्याच्या घरातून अटक केली. त्याच्यावर पोक्सो आणि संबंधित कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.